वाढत्या प्रादुर्भावावर नियोजन करत असताना जिल्हा प्रशासनानं स्थानिक डॉक्टरांना देखील समाविष्ट करून घ्यावं अशा मागणीचं पत्र सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिलं आहे. पुढील काही महिने देशभरात दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने शासन स्तरावर योग्य त्या उपाययोजना आखल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापनेच्या कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहरातील खासगी डॉक्टर्सना शासकीय रुग्णालयात वैद्यकीय सेवा देण्याची सक्ती करावी, त्यामुळं संभाव्य कोरोनाबाधित रुग्णांना माफक आणि योग्य उपचार देणं शक्य होईल, त्या पद्धतीनं तसा आदेश निर्गमित करावा अशा मागणीचं पत्र सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिलं आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महामारीच्या काळात सर्व भारतीयांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पुढील 3 महिने अधिक उद्भवणार असल्याची सांगितले आहे. तेव्हा पुढील धोका ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी महोदयांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्याचा वापर करून खाजगी क्षेत्रात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना शासकीय सेवेत किमान 4 तास सामाजिक बांधिलकी म्हणून समाविष्ट करून घ्यावी, तसा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित काढावी अशी विनंती करीत आहे.